गन 11 विरुद्ध बीबीजे सुपर ओवर चा थरार अनुभवाला मिळतोय. पहिला चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर तयब. पहिला चेंडू तयब घेऊन येतोय सामना करण्याकरिता. स्ट्राइकिंग एंड वरती आहे शिवा. पहिला बॉल खूपच बाहेर जातोय. पंच आम्हाला दर्शवतायत खराब चेंडू वाईड बॉल. एक रन इथे मात्र जरूर मिळतीये. सुपर ओव्हरचा हा थरार अनुभवाला मिळतोय दोन संघादरम्यान. लगान 11 वर्सेस बीबीजे 11. जेवणाचं काउंटर चालू झालेलं आहे. ज्या गोठणपूरचे आमचे रहिवासी आहेत खेळाडू आहेत आपण जेवणाचा आनंद घेऊ शकतायत. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळले लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय. एक रन तिथे पूर्ण केली आहे आणि एका धावेने धाव संख्या धावफलकावरती झालेली आहे दोन. अजूनही पाच चेंडू येणं शिल्लक आहे या षटकातील. या पाच चेंडूंमध्ये काय धाव संख्या असेल बीबीजे 11 या संघाची ते आपल्याला पडताळावं लागेल मैदानाच्या दिशेने जाऊन. लगान 11 टीमला वॉर्निंग आहे प्लीज प्रत्येक बॉलला फिल्डिंग लावू नये अन्यथा दोन बॉलच्या पॅनल्टीला. पंच थोडंसं स्ट्रिक्टली राहा. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग लावली जाते. सुपर ओव्हर आहे आपल्याला काय सहा ओव्हरची गेम नाही आहे प्लीज. षटकातील दुसरा चेंडू तय्यब घेऊन येतोय. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. एक रन तिथे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि या दोन धावांनी धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे चार. तून मात्र प्रत्येक चेंडू दोन्ही संघांकरिता महत्वाचा आहे. दोन चेंडू झालेले आहेत अजून उर्वरित चार चेंडू या षटकातील बाकी आहे. षटकातील तिसरा चेंडू तय्यब घेऊन येतो. सुंदर असा बॉल अप्रतिम निर्धाव चेंडू. चार धावा या धावफलकावरती झाल्यात. तीन धावा जर आपण पाहिलं विथ द बॅट पाहायला मिळाला. एक एक्स्ट्राच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सुंदर असा बॉल चांगली गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज. चार चेंडू झालेत माफ करा. अजूनही दोन चेंडू येणं बाकी आहेत. षटकातील पाचवा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय तय्यब. सुंदर बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे यावेळेला विकेटचं झाले पतन. आता आपण पाहूला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील पाच. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे चार. शेवटचा चेंडू आता या ओव्हरमधील तय्यब घेऊन येतोय आणि हा निर्धाव चेंडू. चला लगेच दोन फलंदाज त्यांच्या दिशेने लगेच येते. பிள்ள தமிழ் தெரியாதா ஹிந்தியில வாசேகண்டா